महामहिम राज्यपाल महोदयांना भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज निवेदन सादर करण्यात आलं। राज्यामध्ये असणारी अस्थिर परिस्थिती, प्रशासनाला दिलेले चुकीचे निर्देश, घटनाबाह्य कृती, केंद्र सरकारचे कायदे मानण्यासाठी दिलेला नकार, कोरोनाच्या संकटामध्ये जगामध्ये नियंत्रण करण्याचा प्रयत्न होत असताना इथं मात्र फक्त भाषण देऊन कोरोनाला बंदोबस्त करण्याचा असफल प्रयत्न, भ्रष्टाचार पराकोटीला पोहोचला, पोलीस विभागांना कायदा व सुव्यवस्थेचं संरक्षण करण्याच्या साठी वापरण्याच्या ऐवजी आपला पक्ष मजबूत करण्यासाठी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून खंडणी वसूल करण्यासाठी वापरणे, असे 100 वरती प्रकरण आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांना दिलेत। महामहिम राज्यपाल महोदयांना माननीय विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही विनंती केली की या संदर्भातला अहवाल प्रशासनाकडून मागण्याची आवश्यकता आहे। माननीय मुख्यमंत्री महोदय हे राज्याचे वास्तविक प्रमुख आहेत, तर महामहिम राज्यपाल महोदय हे घटनात्मक प्रमुख आहेत। या घटनेच्या चौकटीत जर राज्य सरकार कृती करत नसेल, प्रशासन दबावात असेल, सत्तेचा आतंक मंत्रालय व प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असेल, तर या दृष्टीने अहवाल घेण्याची आवश्यकता आहे। राज्य सरकार या कोरोनाच्या संकटात जनहिताची कामं करण्यामध्ये पूर्णपणे असफल ठरलाय। गोर गरीब दीन दुर्बल शोषित व्यक्ती अदबल जागाय आणि अशा प्रसंगात राज्य सरकारने आपले कार्य योग्य पद्धतीने सुचारू पद्धतीने करावे, भ्रष्टाचार मुक्त, भयमुक्त, भीतीमुक्त राज्य व्हावं, या दृष्टीने या सरकारचे 100 असफल बिंदू हे आम्ही माननीय महामहिम राज्यपाल महोदयांना सादर केले आणि या संदर्भात मुख्यमंत्र्यांना या संदर्भातला अहवाल माननीय राज्यपाल महोदयांनी मागवावा, मुख्य सचिवांना मागवावा आणि यासोबत आज अधिकाऱ्यांवर जो आतंक आहे त्यांना बदलीची भीती दाखवली जाते, कारवाईची भीती दाखवली जाते आणि अशा अधिकाऱ्यांना त्यांचं काम जनहितासाठी करण्यासाठी जी बाधा उत्पन्न होत आहे, संवैधानिक अडचणी उत्पन्न होत आहे, या सर्व अधिकाऱ्यांना राज्यपाल महोदयांनी कायद्याच्या माध्यमातून संविधानाच्या चौकटीत त्यांची प्रत्येक कृती व्हावी यासाठी संरक्षण देण्याची आवश्यकता आहे। यासोबत राज्यामध्ये जो भ्रष्टाचार, जी खंडणी मागण्याचे प्रकरण आहेत, ट्रान्सफर मधलं रॅकेट आहे, हे सन्माननीय विरोधी पक्ष देवेंद्र फडणवीसांनी पुराव्यासहित सर्वप्रथम विधानसभेच्या व्यासपीठावर मांडलं, पण तिथंही दाबण्याचा प्रयत्न झाला। आता आम्ही या संदर्भात महामहिम राज्यपाल महोदयांनी हस्तक्षेप करण्याची आवश्यकता आहे हे माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं आहे। राज्याला वाचवणं गरजेचं आहे, जनतेला न्याय देणं गरजेचं आहे, संविधानाचं रक्षण करण्याचं गरजेचं आहे आणि प्रशासनाच्या माध्यमातून या साऱ्या संकटात योग्य पद्धतीने राज्य पुढे नेण्यासाठी राज्यपाल